आणि अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता उघे काही तास उरलेत आणि त्यामुळे रामभक्तांचा उत्साह बघण्यासारखा आहे. नागपूरच्या श्री संती गणेश उत्सव आणि सांस्कृतिक मंडळाने प्रभू श्रीरामांची 1500 चौरस फूटची रांगोळी काढण्यात आली आहे आणि रांगोळी कलाकार निकिता हिरुळकर यांनी सलग 18 तासात 300 किलो विविध रंगांच्या रांगोळीचा वापर करून श्रीरामाचा दरबार साकारलेला आहे आणि याचा भव्य रांगोळीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. 6 जो आहे रामभक्तांचा तो शिगेला पोहोचलेला आहे. नागपूरच्या श्री संती गणेश उत्सव आणि सांस्कृतिक मंडळातर्फे भव्य अशी श्रीरामाची रांगोळी काढण्यात आलेली आहे. 1500 स्क्वेअर फूट अशी ही रांगोळी आहे. 1500 फुटांची भव्य राम दरबार रांगोळी काढण्यात आलेली आहे. सलग 18 ते 19 तास अशी ही सलग काम करून ही रांगोळी काढण्यात आली आहे. निकिता हिरुळकर आहेत, रांगोळी आर्टिस्ट आहेत, यांनी ही रांगोळी काढलेली आहे. सर्वप्रथम सांगा की काय संकल्पना आहे या रांगोळीच्या पाठीमागे. ॲक्च्युली राम मंदिर जे अयोध्येचं बनत आहे तेच कारण आहे की एक छोटंसं काहीतरी करायचं म्हणून आमच्याकडनं अयोध्येसाठी आम्ही तिकडे तर जाऊ शकत नाही पण एक छोटासा सहभाग म्हणून हे केलेलं आहे आणि मला संती मंडळांनी गणेशोत्सव मंडळांनी फार सहयोग केलेला आहे. संजय चिंचोळे सरांनी काय संकल्पना आहे आणि हा म्हणजे काय काय त्यात आहे आपल्याला दिसूनच राहिलेलं आहे की प्रभू रामचंद्र आहेत, सीतामाई आहे, हनुमान आहे. आपण रामदरबार इथे क्रिएट करण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. किती वेळ लागला, कशी रांगोळी आणि किती रांगोळीचा वापर करण्यात. मला 18 तास लागले. कंटिन्यू काम केलेलं आहे मी त्यामध्ये आणि 350 किलो जवळपास रांगोळी लागलेली आहे. स्क्वेअर फूट म्हणजे 1500 फुटांची भव्य रामदरबार रांगोळी काढण्यात आलेली आहे. भगवान श्रीराम आहेत, हनुमान आहेत, सीतामाई आहे, लक्ष्मण आहेत, भरतही आहेत, अशी हे संपूर्ण म्हणजे रांगोळी काढून रामाचं जे आहे त्याला उद्या जी प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने रांगोळी आर्टिस्ट असो किंवा श्रीसंती गणेशोत्सव असो, रामभक्त असो, ते आपापल्या परीने रामाला, श्रीरामाला, प्रभू रामाला वंदन करत आहेत. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.